जरीबटका के रिपब्लिकन नगर में पुराने विवाद को लेकर एक बदमाश की हत्या कर दी गई। मृतक का नाम रोहित उर्फ नागोबा वाघमारे उम्र 30 रिपब्लिकन नगर निवासी है। पुलिस ने हत्या के 4 आरोपियों को धर दबोचा। आरोपियों का नाम शैलेश जांबुलकर, भूपेंद्र जांबुलकर, हरेश चंद्र जांबुलकर और शुभम जांबुलकर है। आरोपियों को सिपाही आनंद सिंह और नायब सिपाही मुकेश हलमारे ने दबोचा है। घटना गुरुवार की रात करीब 11 बजे हुई है। पुलिस के अनुसार रोहित का होली के दिन जांबुलकर बंधुओं के साथ विवाद हुआ। इस बात को लेकर जांबुलकर बंधु और रोहित के बीच अनबन चल रही थी। जांबुलकर बंधुओं ने रोहित पर घातक शस्त्र से हमला कर दिया। इस दौरान रोहित को बचाने दौड़ा उसका भाई भी जख्मी हुआ है। घायल वाघमारे बंधुओं को अस्पताल भेजा गया है, जहां रोहित को मृत घोषित कर दिया गया। सूचना मिलते ही जरीपटका थाने के उप दोनों पुलिसकर्मियों ने मौके पर पहुंचकर चारों आरोपियों को दबोच लिया। पुलिस देर रात मामले की जांच में जुटी थी। थानेदार नितिन पटांगरे भी मौके पर पहुंचे थे। जरीपटका पुलिस स्टेशन आधीत रिपब्लिकन नगर गली नंबर 6 या ठिकाणी कालची ही घटना घडलेली आहे। याच्यामध्ये फिर्यादी पीयूष भैसारे आणि मृतक रोहित वाघमारे हेही रिपब्लिकन नगरमध्येच राहणारे आहे। आरोपींच्या घराच्या जवळच त्यांचंही घर आहे। ते हे दोघे मृतकाच्या स्कूटी मोटरसायकलवरनं आरोपींच्या घरासमोरून जात असताना आरोपींपैकी एक हर्षेंद्रू जांबुळकर, ज्याचं 2-3 दिवसापूर्वी मृतकासोबत किरकोळ वाद झाला होता, बोलाचाली झाली होती, त्या कारणाने हर्षेंद्रूने आरोपीला आणि त्याच्या मित्राला म्हणजे पीयूष भैसारे यांना थांबवलं आणि थांबून त्यांच्याशी बाचाबाची केली। त्या कारणाने या त्यांचा त्या ठिकाणी वाद झाल्याने आरोपींच्या घरातील त्याचे इतर जे भाऊ आहेत आणि वडील असे 4 जण बाहेर आले। त्यांनी मृतकाशी आणखी वाद केला। तो वाद त्यांचा विकोपाला गेल्याने त्यांच्यातील एक शैलेंद्र जांबुळकर नावाचा जो आरोपी आहे त्यांनी घरातून चाकू आणून मृतकाच्या छातीमध्ये वार केला। तो वार अतिशय गंभीर असल्याने त्या जखमेतून त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याचबरोबर त्या गुन्ह्यामध्ये इतर तो मृतकाचा एक भाऊ आहे ऋषभ, तो देखील त्या ठिकाणी हजर होता। त्याला देखील मार लागलेला आहे डोक्याला। एकूण या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आहेत, त्यात एक वडील आणि 3 मुले असे आहेत। त्यांची नावं देवीदास जांबुळकर, शैलेंद्र जांबुळकर, भूपेंद्र जांबुळकर आणि हर्षेंद्रू जांबुळकर अशी नावं आहेत। यांचा वाद मी जसं सांगितलं की 2-3 दिवसापूर्वी हर्षेंद्र जांबुळकर जो आहे याच्यासोबत मृतकाशी येण्याजाण्याचे एकाच परिसरात राहत असल्याने येता जाता त्यांचा शिवीगाळ आणि असा किरकोळ वाद झालेला। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट, DCN न्यूज नागपूर।